मंत्रालयाने कोकण रेल्वेचा अधिकृत शेअर सहभाग अर्थात कर्ज रोखे भांडवलमध्ये 806.47 कोटी रुपयांवरून 4000 कोटी रुपये इतकी वाढ केली आहे. कोकण रेल्वेतर्फे 10000 कोटी रुपये खर्चाचे 5 प्रकल्प उभारण्यात येत आहेत. हे प्रकल्प येत्या 5 वर्षात पूर्ण होणार आहेत अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रकल्पामध्ये रोहावीर मार्गाचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी क्षमतेचे दुपदरीकरण, चिपळूण कराड रेल्वे मार्ग उभारणी आणि नवीन क्रॉसिंग स्टेशनांची निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. रोहावीर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून या कामासाठी 340 कोटी रुपये खर्च होणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची वाढ करण्याबरोबरच रेल्वे मार्गावर नवीन 11 रेल्वे स्थानके उभारण्यात येत आहेत. कोकण रेल्वेतर्फे 320 कोटी रुपये खर्चून चिपळूण कराड रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. कोकण रेल्वेने गेल्या 26 वर्षात प्रगतीची अनेक शिखरे गाठली असली तरी आर्थिक निधी अभावी अपेक्षित विकासाची गती राखण्यात कोकण रेल्वेला यश आले नाही. त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या उत्पन्नावर झालाय. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शेअर रोखेद्वारे भांडवल उभे करण्यास कोकण रेल्वेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या मार्गाचा लवकरच कायापालट होईल.